सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर राम मंदिराच्या निर्माणाचा मार्ग मोकळा झालाय. त्यानंतर आता येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे. अशातच आता महाराष्ट्रातील एका प्रार्थना स्थळावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याने जुनं वादग्रस्त प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे, मुख्यमंत्री काय बोललेत आणि यावरून वाद कसा पेटू शकतो, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अतिक्षेक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. मुख्यमंत्र्यांनी ज्या स्थानाबद्दल वक्तव्य केलंय ते आहे ठाण्यातील हाजी मलंगगड दर्गा किंवा मलंगगड. या जागेचा उल्लेख हाजी मलंग मच्छिंद्रनाथ समाधीस्थळ किंवा मलंगगड असाही करण्यात येतो. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही गटांकडून या जागेवर दावे सांगण्यात येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वाद, चर्चा आणि आंदोलनं देखील यासाठी सुरू आहेत. त्यामुळे स्थान नेमकं दर्गा आहे की मंदिर हा वादाचा आणि मोठा कळीचा प्रश्न निर्माण झालाय. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर एक भाष्य करत जुन्या वादाला फोडणी दिली. या वादग्रस्त गडावरचा वाद आणि दावे काय आहेत हे जाणून घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणालेत ते एकदा पाहूयात. जी भूमिका आपण घेतली आहे ती जाहीर भूमिका आपण घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्यात कुठली तडजोड नाही. मलंगगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे. या मलंगगडामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो, हा त्याचाही आनंद आपल्याला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही, पण आपल्या मनातल्या भावना मलंगगड मुक्तीच्या बद्दल आहेत, त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही. धर्मवीर आनंद दिघेंनी मलंगगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलंय, त्यामुळे आम्ही मलंगगड मुक्त केल्याशिवाय शांत बसणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. त्यामुळे आता ठाण्यातील जुन्या स्थळावरून पुन्हा एकदा राजकीय तसेच धार्मिक वाद उद्भवण्याची शक्यता आहे. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते एकदा समजून घेऊयात. गेल्या 800 वर्षांपासून या ठिकाणी हाजी मलंग यांची दर्गा आहे. इथं दर्शनासाठी सर्व धर्मातील भाविक येत असतात असा दावा मुस्लिम गटाकडून करण्यात येत असतो. तर दुसरीकडे मलंगगड ही नाथांची समाधी असून त्यावर आमची श्रद्धा असल्याचं सांगत हिंदू गटाकडून या जागेवर दावा करण्यात येतो. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी या वादात उडी घेत मलंगगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं होतं. वादग्रस्त ठिकाणी मच्छिंद्रनाथांची समाधी असल्याने त्याला हाजी मलंग नाही तर श्री मलंगगड म्हटलं जावं अशी मागणीही आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. मलंगगड आंदोलनाच्या माध्यमातून हिंदूंचं एकीकरण केल्यामुळे आनंद दिघेंना धर्मवीर ही उपाधी देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. दिघेंच्या आंदोलनानंतर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना वहिवाट सुरू करण्याचा आदेश दिला. परिणामी 1996 आनंद दिघेंनी या वादग्रस्त ठिकाणी शिवसैनिकांना आमंत्रित केलं. या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देखील हजेरी लावली होती. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादात 28 मार्च 2021 रोजी वादाची ठिणगी पडली. आरती सुरू असताना गडावर काही लोकांनी घुसखोरी केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर वाद आणखी वाढला. मुस्लिम भाविकांनी प्रार्थनेसाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. यावेळी वादावादी झाली आणि दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली. काही लोक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असून जशा बातम्या येत आहेत तसं काहीही घडलेलं नसल्याचा खुलासा हाजी मलंग बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष नासिर खान यांनी BBC शी बोलताना केला होता. तर दुसरीकडे पौर्णिमेला दरवर्षी आमचे कार्यकर्ते तिथे जात असतात, परंतु यावेळी कोरोनाचं कारण देऊन 4 ते 5 लोकांनाच परवानगी देण्यात आली. परंतु त्याचवेळी 40 ते 50 मुस्लिम लोक तिथं आले होते. काहींवर गुन्हा दाखल झालाय. अनेक वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिम या ठिकाणी प्रार्थनेसाठी येतात, परंतु असं कधी झालं नव्हतं, असं म्हणत विश्व हिंदू परिषदेचे नेते निलेश पाटील यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही गटात वाद सुरू असला तरी ठाण्यातील ते ठिकाण हाजी मलंग किंवा मलंगगड नेमका कोणत्या धर्मियांचं आहे याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.